राजुरा येथील राज्य सीमेलगत असलेल्या चिंचोली गावातील एका 55 वर्षीय पुरुषोत्तम चौथले या आजोबाने गावातीलच नव्या वर्गात शिकत असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 महिन्यांपासून सतत अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे अत्याचार करीत असताना घटनेची कुठेही वाच्यता करू नकोस, नाहीतर कुटुंबाला ठार मारीन अशी धमकी तो देत होता. घटनेची पोलिसात तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल करून नराधम आरोपीला गजाआड करण्यात आली आहे. तेलंगणा महाराष्ट्र राज्य सीमेलगत असलेल्या चिंचोली गावातील 55 वर्षीय वृद्धांचे त्याच गावातील एका कुटुंबासोबत जवळीक होती. नराधम आरोपी हा पीडित कुटुंबाच्या घरी नेहमी ये जा करीत असे. त्याची नजर त्या कुटुंबातील 14 वर्षीय मुलीवर पडली. ती अल्पवयीन मुलगी आरोपी पुरुषोत्तमला आजोबा म्हणत होती. पण याच नराधम आजोबाने पवित्र नात्याला कलंक लावण्याचा घृणास्पद प्रकार केलाय. ती घरी एकटी असताना तिच्यावर बळजबरीने अत्याचार तो करीत होता. हा संतापजनक प्रकार फेब्रुवारी महिन्यापासून सतत सुरू होता. विशेष म्हणजे अत्याचार करीत असताना या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नकोस, नाहीतर कुटुंबाला ठार मारीन अशी धमकी तो देत होता. मागील 5 महिन्यांपासून ती मुलगी अत्याचार सहन करत राहिली. सततच्या शारीरिक संबंधांमुळे ती गर्भवती राहिली. मुलीच्या आईला शंका आल्याने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सगळा संतापजनक प्रकार समोर आलाय. त्यानंतर पीडित मुलगी आणि आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी लगेच पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी पुरुषोत्तमला ताब्यात घेतले आहे.